सर्व शिक्षक बांधवांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने जून 2023 शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात आलेले आहे। अर्ज करण्याची मुदत ही 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येणार आहे। तर ही अर्ज भरण्यासाठीची लिंक कोणती आहे, तर ही अशा स्वरूपाची आहे। सर्व सर्वसंघातील उमेदवारांना 950 रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। दिव्यांग उमेदवार असतील तर 850 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। केंद्रप्रमुख पदासाठीचे अर्हता काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याची वेतन श्रेणी कोणती आहे हीही आपल्याला माहीत आहे। त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी किती प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी इथं दिलेलं आहेच। त्यासाठी कोणकोणती अभ्यास संदर्भ पुस्तकं वापरावीत हेही मी आता या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली दिलेले आहे। तर यानुसार मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावायचा याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात करूयात। तर अशा स्वरूपाचे मित्रांनो, आपण आपल्या कम्प्युटरमधील किंवा मोबाईलमधील कोणत्याही स्वरूपाचे एक ब्राउझर ओपन करा आणि त्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारवरती https://, आणि ibps online.ibps.in आणि आडवी रेषा आहे MSCE पेपर 2023 अशा स्वरूपाची टॅब टाकून सर्च करा। सर्च केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, अशा स्वरूपाची टॅब या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी बघा, रिक्रुटमेंट ऑफ क्लस्टर हेड केंद्रप्रमुख असे टॅब दिसत आहे, त्याच्या डेट्स पण दिसत आहेत। कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 6 जून 2023, क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 15 जून दाखवत आहे, क्लोजर ऑफ एडिटिंग ॲप्लिकेशन डिटेल्स 15/6 आहे, आपल्या अर्जाची प्रिंट काढण्याची तारीख आहे बघा 30/6/2023 नंतर त्याची आपल्या अर्जाची कोणत्याही स्वरूपाची प्रिंट काढता येणार नाही। ऑनलाईन फीस कधीपर्यंत भरता येणार आहे तर 15/6 आपल्याला भरावं लागणार। तर अशा स्वरूपाची ह्याची अर्जाच्या संदर्भाची ही डिटेल्स आहे। आणि हे ॲप्लिकेशन भरत असताना आपण इंटरनेट एक्सप्लोरर 9 किंवा गुगल क्रोम। सर्व शिक्षक बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे की हे अर्ज भरत असताना इंटरनेट एक्सप्लोरर 9+, गुगल क्रोम 30+ आणि फायरफॉक्स 20+ हे 3 ब्राउझर किंवा त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स अपडेटेड ब्राउझर असतील तर त्यांचाच वापर करून त्यावरतीच आपण हे भरावेत। तर त्या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती सर्वप्रथम क्लिक करा आणि या ठिकाणी बघा अशा स्वरूपाच्या टॅब दिसतील। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपले नाव या ठिकाणी टाईप करा। मी या ठिकाणी माझे नाव कॅपिटल लेटरमध्ये टाईप केलेलं आहे, तेच नाव पुन्हा या ठिकाणी टाईप करा। मिडल नेम आपल्या वडिलांचे नाव या ठिकाणी टाईप करा, तेच नाव पुन्हा मिडल नेम या ठिकाणी टाईप करा। आडनाव या ठिकाणी टाईप करा, कॅपिटल लेटरमध्ये जेवढे अक्षर आहेत तेवढे अक्षर या ठिकाणी टाका। त्यानंतर पुन्हा कन्फर्म लास्ट नेम या ठिकाणी टाका। ते टाकल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपणास मोबाईल नंबर, आपला जो चालू आहे मोबाईल नंबर, आपण जो नेहमी वापरतो तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। याही ठिकाणी तोच मोबाईल नंबर टाका आणि या मोबाईल नंबरच्या व्यतिरिक्त तुमचा अल्टरनेट दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल, तो तुमच्याकडे नसेल तर तुमच्या भावाचा, बहिणीचा, आईचा, पत्नीचा, कुणाचाही मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। सुरुवातीला 0 हा अंक टाकू नका अशा स्वरूपाची या ठिकाणी सूचना दिली आहे। तुमचा चालू असलेल्या मेल आय डी या ठिकाणी द्या आणि त्याचं डोमेन नंतर .com वगैरे अशा स्वरूपाचं आहे। त्यानंतर तोच मेल आय डी या ठिकाणी टाका आणि ही जी काही दिसत ठिकाणी मित्रांनो, अर्ज भरत असताना थोडासा तुम्हाला जास्त अवधी लागला असेल तर याला रिलोड करा। ही जी आहेत का नाही ॲरो दिसत आहेत, या ॲरोला तुम्ही थोडंसं क्लिक करा आणि लेटेस्ट जे कोड येतील ते कोड या ठिकाणी टाका, CV973 अशा स्वरूपाचं टाका। कराय या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी भरून दाखवतो। हे मी एक डम्मी अर्ज तुम्हाला भरून दाखवत आहे मित्रांनो। ओके, त्यानंतर बघा माझा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे,
तेच मोबाईल नंबर या ठिकाणी पुन्हा टाकत आहे. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी आपला स्वतःचा मेल आयडी द्या का मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा, ॲट द रेटच्या समोर या ठिकाणीचे ऑप्शन आहे या ठिकाणी टाका आणि तोच मेल आयडी आणि सेवन नेक्स्ट करा. अशा स्वरूपाची सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी भरल्याच्या नंतर मित्रांनो सेवन नेक्स्ट करा. सेवन नेक्स्ट केल्याच्यानंतर आर यू शुअर द डाटा इंटर्ड इन इज करेक्ट ॲज नो चेंज एडिट ऑफ ॲप्लिकेशन विल बी अलाउड आफ्टर कंप्लीट रजिस्ट्रेशन. इफ यस क्लिक ओके, अदरवाइज क्लिक कॅन्सल आणि ओके करा. बघा ओके केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, अवघ्या काही सेकंदाच्या नंतरच या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्या डॅशबोर्डवरती आपला ॲप्लिकेशनचा नंबर आणि पासवर्ड डिस्प्ले होईल. तो व्यवस्थितरित्या लिहून ठेवा, लिहून ठेवला नाही तरी काही हरकत नाही आहे. तोच युजर नेम आणि पासवर्ड आपण जो मेल आय डी भरला होता त्या मेल आय डीवरतीवरती पण आपणास दिसून येईल. या ठिकाणी फोटो जो अपलोड करायचा आहे आपल्याला, तो 4.5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर्सच्याच असावा. ह्या बघा, एक माझ्याकडे एक फोटो आहे, तो मी या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करतात. तर फोटोची साईज थोडीशी मोठी आहे, फोटोग्राफ साईज शुड बी बिटवीन 20 KB to 50 KB अशा स्वरूपाचं ते म्हणत आहे. मग आता तो फोटो आपला जवळपास खूप मोठ्या साईजचा आहे, तर तो साईजचा फोटो आहे, तर तो फोटो आपल्या त्याची साईज कमी करण्यासाठी आता हे बघा मी तो फोटो दाखवतो. या फोटोची साईज बघा मित्रांनो, 5.77 MB म्हणजे 6 MB जवळपासची साईज आहे. तर या फोटोची साईज आपणास 20 ते 50 KB करायची आहे, म्हणजे खूप कमी करायची आहे. या फोटोची साईज आपणास वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ब्राउझरच्या मदतीने आपल्याला करता येईल. पण सर्वात सोप्यात सोपा उपाय सांगायचा झाल्यास मित्रांनो, हा फोटो ओपन करा, याची स्क्रीनशॉट काढा, तुमच्या फोटोची स्क्रीनशॉट काढा आणि अपलोड करा. नक्कीच होईल, 100% तो फोटोची साईज खूप कमी होईल आणि अपलोड होईल. आणि त्यानुसार मी माझा तो फोटो या ठिकाणी बघा मित्रांनो, मी स्कॅनर फोटोग्राफ ऑफ कॅन्डिडेटचा अपलोड करत आहे. तर तो फोटो मी माझ्या डेस्कटॉपवरती साईज कमी करून सेव्ह करून ठेवला होता. हा फोटो आहे बघा, मी या ठिकाणी अपलोड करत आहे. त्या फोटोची साईज ही 20 ते 30 KB दरम्यान असल्यामुळे तो फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. तर या फोटोंची साईज कशी कमी करायची याची विविध व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ आपण ॲबवरती क्लिक करून पाहू शकता, त्या मदतीने आपण फोटोची साईजही कमी करू शकता. त्यानंतर आता मला सिग्नेचर अपलोड करायचे, तर सिग्नेचर पण मी डेस्कटॉपवरती साईज कमी करून ठेवलेले होता. हा फोटो आहे बघा, या फोटोची साईज मित्रांनो 16 KB आहे. तर फोटोग्राफची या सिग्नेचरची साईज पण किती असावी लागेल, तर एकदम म्हणजे कमीत कमी म्हणजे 20 KB खाली साईज असेल तरच ती सिग्नेचरही अपलोड होईल. त्यानंतर आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड आय ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्लीज कम्प्लीट द डिक्लेरेशन असं म्हणत आहे, म्हणजे ही टॅब या ठिकाणी डिक्लेअर करायची राहिली होती. ती डिक्लेअर केल्याच्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लायड फॉर अशा स्वरूपाचं आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद आपणास सिलेक्ट करायची आहे. मी या ठिकाणी बघा मित्रांनो, हिंगोली जिल्हा परिषद या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर नेम ऑफ जिल्हा परिषद स्कूल वर्किंग, ज्या जिल्हा परिषद तुम्ही काम करता त्या जिल्हा ती जिल्हा परिषद या ठिकाणी सिलेक्ट करा. ती पण मी हिंगोली जिल्हा परिषद सिलेक्ट केली आहे. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शालार दायित्व करायचं आहे. 02DED या ठिकाणी आपला शालार दायडी एकदम कॅटोपेटलमध्ये अशा स्वरूपाचा मी शालार दायडी 13 अंकी शालार दायडी टाका. कॅटेगरी आपली टाका, मी कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. आणि त्या सिलेक्ट करते वस्तू नोटिफिकेशन पण आणणार होतं, त्यावर पण मी ओके केलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, 40%पेक्षा जास्त आपलं आपण अपंग असाल तर यस करा, नसाल तर नो करा. मी नो केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, आर यू ॲज अ PWBD गाईडलाईन्स इलिजिबल टू यूज
कंपेन्सटरी टाइम ऐट द टाइम ऑफ एग्जामिनेशन या ठिकाणी ह्या टॅब सर्व डिसेबल केलेले आहेत. वेदर यू बिलॉन्ग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, जे तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर नो करा. मी नाही असल्यामुळे नो करत आहे. आणि रिलिजन टू विच यू बिलॉन्ग, आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म या ठिकाणी सिलेक्ट करा. मी हिंदू धर्म या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. आपला या ठिकाणी आधार नंबर आपण सिलेक्ट करा, 12 अंकी आधार नंबर टाका, नॅशनॅलिटी टाका, त्यानंतर एक्झामचं सेंटर आपल्याला जे घ्यावायचं आहे ते एक्झाम सेंटर टाका. या ठिकाणी आपला जन्मतारीख सिलेक्ट करा. मी जन्मतारीख या ठिकाणी 27/7 सिलेक्ट करत आहे. आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, एज कम्प्लीटेड ॲज 15/6/2023 रोजी, 37 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे असं त्या ठिकाणी आलेलं आहे. तर आपल्या 10वीचे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्या समोर असावे लागेल मित्रांनो. 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाईप करा, शंकर, मिडल नेम, वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये, आणि जेंडर. त्यानंतर डू यू हॅव ट्विन ब्रदर और सिस्टर, आपण जुळे भाऊ किंवा बहीण असाल तर येस करा, नसाल तर नाही करा. मी नसल्यामुळं नो करत आहे. त्यानंतर जेंडर ऑफ ट्विन हे पण या ठिकाणी टॅब डिसेबल आहेत. मार्टियल स्टेटस, आपण अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. मी मॅरिड असल्यामुळं मॅरिड या ठिकाणी टाकत आहे. वडिलांचं नाव या ठिकाणी टाका मित्रांनो, पूर्ण नाव टाकलं तर खूपच छान होईल. आईचं नाव टाका. त्यानंतर स्पाऊस नेम, म्हणजे आपले पत्नीचं नाव टाका, म्हणजे आपले जे वारसदार आहे त्यांचं नाव टाका. त्यानंतर ॲड्रेस टाका आपला. आणि या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्ट, जिल्ह्याचं नाव टाका आणि पिनकोड. अशा स्वरूपाचं टाकून तुम्ही या ठिकाणी आपला सध्याचा ॲड्रेस आणि मूळ ॲड्रेस सारखाच असेल तर येस करा, नसेल तर तो त्या ठिकाणी चेंज करा. आता बघा या ठिकाणी फीस, ॲप्लिकेशन फीस इंटिमेट चार्जेस आहे 950 रुपये. ते या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. या ठिकाणी बघा सेव, या ठिकाणी सेव आणि नो थँक्स, मी नो थँक्सवरती करत आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपणास आपली क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स डिटेल्स, लँग्वेज डिटेल्स याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. तर या टॅबमध्ये खूप मित्रांना भरत असताना खूप अडचणी गेलेल्या आहेत, तर अशांसाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, आपणास सर्वप्रथम 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे काही कागदपत्र आहेत ते आपल्या समोर असावे लागतील. तर 10वीसाठी या ठिकाणी मित्रांनो 10वीचं बोर्ड जे होतं की नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर 10वीचं बोर्ड एवढ्या यादीमधून सर्च करणं खूप अवघड आहे. तर त्यासाठी मित्रांनो, ही जी कर्सर आहे की नाही, कर्सर बरोबर सेंटरमध्ये द्या. सेंटरमध्ये नेल्याच्या नंतर थोडं सेंटरमध्ये नेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, एक बरोबर सेंटरमध्ये आहे, आलं काय? आल्याच्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो, महाराष्ट्र नावाची टॅब येईल. पहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे सिलेक्ट करा. त्याला इथं या ठिकाणी एस एस सी नाव टाका. ज्या दिवशी आपण पास झालो ते तारीख टाका या ठिकाणी. मी 10 जून 2002 10वी झालेली आहे. परसेंटेज 56.80 आणि पासिंग डिटेल्स सेकंडरी हे टाकले आहे. त्यानंतर 10वी 12वीचं आपणास टाकायचं आहे. ह्याही ठिकाणी आपणास तेच बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर ते बरोबर सेंटरमध्ये मध्ये आणा. तर सर मध्ये आले, आणल्याच्यानंतर सुरुवातीला मला तर 20 मिनटं लागले हे सर्च करण्यासाठी, पण तुम्ही बरोबर सेंटरमध्ये आणा. याही ठिकाणी बघा महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी आर्ट्स सिलेक्ट केलेलं आहे. याची पासिंग डेट या ठिकाणी जून 2004. या ठिकाणी बघा मित्रांनो, पर्सेंटेज हे या ठिकाणी मित्रांनो 78.00 78.33 असं पर्सेंटेज होतं. ते पर्सेंटेज मी या ठिकाणी करेक्शन करत आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, 75.83 असं पर्सेंटेज होतं. ते या ठिकाणी सिलेक्ट करून फर्स्ट क्लास सिलेक्ट करत आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं बी ए झालेलं आहे. बी ए यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालेलं असल्यामुळं वाय सी एम ओई मी सिलेक्ट करत आहे. वाय टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक येईल त्याचं बी ए. आणि याची पास पण तारीख आहे जून 2007.
आणि पर्सेंटेज आहे मित्रांनो 60%। आणि फर्स्ट क्लास, आता मला या ठिकाणी बघा, मी बी एपर्यंतची सर्व माहिती भरलेली आहे, तर मला पोस्ट ग्रॅज्युएटची माहिती भरायची आहे, तर माझं एम ए झाले असल्यामुळं मी एम एचं टाकत आहे या ठिकाणी। एम ए याची तारीख आहे बघा मित्रांनो 10 डिसेंबर 2016, तर आम्ही पास आउट झालेलं आहे। याचं पर्सेंटेज 77% असं आहे आणि याचं फर्स्ट क्लास। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये पण या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये या ठिकाणी डी एडची माहिती याच पद्धतीने भरा। 12वी बी एडची माहिती असेल तर बी एडची माहिती या ठिकाणी भरा। डी एस एम असेल तर डी एस एमची माहिती भरा। एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी ची माहिती याच पद्धतीने तुम्ही भरा। आणि आर यू वर्किंग ॲज ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर प्रायमरी फॉर मिनिमम 3 इयर्स कंटिन्युअसली सर्व्हिस, शिक्षण सेवकच्या कालावधीला धरून तुम्ही 3 वर्ष तुमची सेवा आहे का, यस करा। याही ठिकाणी मी यस करत आहे। यस केल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सध्या ज्या शाळेवरती कार्यरत आहे त्या शाळेचं या ठिकाणी नाव टाका आणि आपलं पद टाका। आपली प्रथम नेमणूक या ठिकाणी प्रेझेंटली वर्किंग येसला टॅबला क्लिक करा आणि त्यानंतर पुन्हा आपणास या ठिकाणी आपली प्रथम नेमणूक दिनांक होता तो या ठिकाणी टाका। नेचर ऑफ ड्युटी या ठिकाणी परमनंट या ठिकाणी अशी टाकलेली आहे आणि या ठिकाणी 15 वर्ष 5 महिने आणि 1 दिवस अनुभव या ठिकाणी आलेला आहे। आता यानंतर आपण ज्या भाषा आपणास माहिती आहे त्या भाषा टाका। मराठी, इंग्लिश, हिंदी हे तीनही भाषा आपण वाचू शकतो, लिहू शकतो आणि बोलू पण शकतो, त्यामुळे तिन्ही टॅबला टॅग करा। आता या ठिकाणी बघा मित्रांनो नेचर ऑफ ड्युटीज 1 शुड हॅव कॅरेक्टर अँड इंटेगर ओनली, तर या ठिकाणी बघा मित्रांनो याला नेचर ऑफ ड्युटीज 1 करा, म्हणजे आपण एकच पेशा आतापर्यंत घेतलेल्या असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो ओनली कॅरेक्टर्स आर अलाउड फॉर लँग्वेज, तर ही मराठी केल्याच्यानंतर याच्या ठिकाणी एक स्पेस आला होता तो स्पेस या ठिकाणी कमी करत आहे, स्पेस केल्याच्यानंतर मी कमी करत आहे। हे बघा 1 एरर फाउंड म्हणते। तर ओनली कॅरेक्टर्स आर अलाउड फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री स्ट्रीम, या ठिकाणी एक ओनली कॅरेक्टर्स आर अलाउड फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री स्ट्रीम या ठिकाणी पण स्पेस आला होता तो स्पेस मी या ठिकाणी काढलेला आहे। स्पेस काढून नंतर पुन्हा वेल ॲड युअर डाटा करत आहे। व्हेरीफाईड सक्सेसफुली नावाचं टॅब आलेलं आहे। त्यानंतर समोर सेव्ह आणि नेक्स्ट करा, सेव्ह आणि नेक्स्ट करा। सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण जो अर्ज भरला आहे तो अर्ज या ठिकाणी प्रिव्ह्यू येईल। प्रिव्ह्यू आल्याच्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन असं यावरती टॅबवरती क्लिक करा आणि त्यानंतर पेमेंटचा पर्याय उपलब्ध होईल। तो पेमेंटचा पर्याय आपण पेमेंट कशा पद्धतीने करायचं याच्या संदर्भात लवकरच एक नवीन व्हिडिओ मी पब्लिश करेल। तोपर्यंत धन्यवाद। आपणास अर्ज भरत असताना कोणत्याही स्वरूपाची शंका असेल, अडचणी असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता। धन्यवाद।